श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित आपली संस्कृती आपला इतिहास ई व्याख्यानमाला शनिवार दिनांक 24 जुलै 2021 सायंकाळी 7 वाजता या व्याख्यानमालेचे 47वे पुष्प गुंफणार आहेत वास्तुविशारद सौ अंजली आणि श्री किरण कलमदानी यांनी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे येथून पदवी प्राप्त केली आहे आणि नवी दिल्लीमधील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणानंतर 1 वर्ष भारतात काम केल्यानंतर ते इंग्लंडला गेले. तेथे किरणजींनी इंग्लंडच्या यॉर्क विद्यापीठात कॉन्झर्वेशन स्टडीजमधील MA पूर्ण केले तर सौ अंजलीजी यांनी यॉर्क सिटी काउन्सिलमध्ये आर्किटेक्ट म्हणून काम केले. भारतात परत आल्यावर त्यांनी आर्किटेक्चर अर्बन डिझायनिंग कॉन्झर्वेशन आणि इंटिरियर डिझाईन या विषयात काम करणारी किमया नावाची संस्था सुरू केली. किमयाच्या माध्यमातून त्यांनी ऐतिहासिक वारसा असलेल्या अनेक वास्तूंच्या संवर्धनाचे प्रकल्प पूर्ण केले. यामध्ये पुण्यातील शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, तुळशीबाग, सेंट पॉल चर्च, काउन्सिल हॉल, कृषी महाविद्यालय, त्याचप्रमाणे डेक्कन कॉलेज, मीरा नरसिंहपूर येथील श्री नृसिंहलक्ष्मी मंदिर, भीमाशंकर मंदिर परिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील वैशिष्ट्यपूर्ण प्रदीपन, पुण्यातील हिंदुस्तान अँटीबायोटिक्स इत्यादी अनेक महत्त्वाच्या वास्तू यामध्ये समाविष्ट आहेत. हे वास्तुविशारद दाम्पत्य शिल्पसमृद्ध कर्नाटक राज्यातील काही अपरिचित किंवा अल्पपरिचित अशा मंदिरांच्या वास्तुसंवर्धनाविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत. शनिवार दिनांक 24 जुलै 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर. नमस्कार. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ट्यब्दपूर्तीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित आपली संस्कृती आपला इतिहास व्याख्यानमालेत मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपल्या व्याख्यानमालेचे आजचे 47वे पुष्प हे पुष्प गुंफणार आहेत प्रसिद्ध वास्तुविशारद सौ अंजली आणि श्री किरण कलमदाणी. या उभयतांनी पुण्याच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण त्यांनी नवी दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरमधून पूर्ण केले. शिक्षणानंतर 1 वर्ष भारतात काम केल्यानंतर ते इंग्लंड आणि युरोपमध्ये गेले आणि तिथे किरणजींनी इंग्लंडमधल्या यॉर्क विद्यापीठात कॉन्झर्वेशन स्टडीजमधलं MA पूर्ण केलं आणि अंजलीजींनी यॉर्क सिटी काउन्सिलमध्ये आर्किटेक्ट म्हणून काम केलं. भारतात परत आल्यानंतर त्यांनी पुण्याजवळ चिंचवड येथे आर्किटेक्चर अर्बन डिझाईन कॉन्झर्वेशन आणि इंटिरियर डिझाईन या विषयात काम करणारी किमया नावाची संस्था स्थापन केली. या किमयाच्या माध्यमातून त्यांनी ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या संवर्धनाचे सुमारे 200 अधिक प्रकल्प पूर्ण केले. यामध्ये पुण्यातल्या शनिवारवाडा, विश्रामबागवाडा, तुळशीबाग, सेंट पॉल चर्च, काउन्सिल हॉल, कृषी महाविद्यालय, डेक्कन कॉलेज, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स आणि नीरा नर्सिंगपूर इथल्या श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, त्याचप्रमाणे भीमाशंकर
मंदिराचा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे वैशिष्ट्यपूर्ण प्रदीपन अशा अनेक महत्त्वाच्या वास्तू समाविष्ट आहेत. 2014 साली सातारा जिल्ह्यातल्या किन्हई येथे श्री साखरगड निवासिनी देवी मंदिराच्या संवर्धनाच्या प्रकल्पासाठी या दाम्पत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मानाचा युनेस्को एशिया पॅसिफिक अवॉर्ड ऑफ मेरिट हा पुरस्कार मिळाला. आणि त्याच्या पुढच्या वर्षी 2015 साली पुन्हा एकदा पुण्यातल्या गणेशखिंड इथल्या मंदिराच्या संवर्धनाच्या कामासाठी हा पुरस्कार किमयाला विशेष सन्माननीय उल्लेखासह मिळाला. वास्तुविशारद म्हणून काम करण्याबरोबरच स्थानिक आणि व्यावसायिक दैनिकांमध्ये लेखन करून वारसा संवर्धनाच्या कार्याविषयी समाजात जागृती करण्याचे काम हे उभयता करत आहेत. वारसा संवर्धनाच्या क्षेत्रात गेल्या 31 वर्षात त्यांनी व्याख्याने, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमधून अनेक तरुण व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रबंध आणि सादरीकरणामध्ये मार्गदर्शनसुद्धा केले आहे. आज आपल्या व्याख्यानमालेत हे वास्तुविशारद दाम्पत्य शिल्पसमृद्ध अशा कर्नाटक राज्यातील काही अपरिचित किंवा अल्पपरिचित अशा मंदिरांच्या वास्तुसंवर्धनाविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी श्री किरणजी आणि सौ अंजलीजी यांचे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना धन्यवादही देतो आणि त्यांना आपले व्याख्यान सुरू करण्याची विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी अंजली आणि किरण कलमदारी, आम्ही दोघंही आपल्याला कर्नाटकाच्या सहलीवर आज घेऊन जाणार आहोत. कर्नाटकाची माहिती ही आपल्याला एक समृद्ध हिरवाईचा प्रदेश म्हणून अशी आहे, पण त्याच्यामध्ये अतिशय सुंदर वास्तुकला आणि शिल्पकला ही छोट्या छोट्या गावांमध्ये लपलेली आहे, ज्याची माहिती फार कोणाला नसते. ही जास्ती करून अपरिचित अशी गावं आहेत आणि अशा गावांसाठी 2016 आम्हाला कर्नाटकाच्या पंचायत राज समितीने 10 गावांसाठी हेरिटेज रिसोर्स मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यासाठी बोलवलं होतं आणि म्हणून आम्ही या 10 गावांना भेटी दिल्या. आणि ह्या 10 गावांना जेव्हा आम्ही भेटी दिल्या त्यावेळेला आमच्या पुढे वास्तुशिल्पांचा एवढंच नाही तर तिथली संस्कृती, खाद्य संस्कृती, शिल्पकला, नृत्यकला, हस्तकला असा एक खजिना सुलगडला गेला आणि हा खजिना नेहमी कोणाबरोबर तरी शेअर करावा अशी आमची नेहमी धडपड असते. तर ह्या 10 गावांपैकी आम्ही आज 4 गावांबद्दल आपणाला माहिती देणार आहोत. आम्ही दोघे नुकतेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य झालेलो आहोत आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. पांडुरंग बलकावडे यांच्या षष्टाब्दीपूर्ती समारंभाच्या निमित्ताने ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि त्याचाही आम्हाला खूप आनंद आहे की ह्याच्यामध्ये आम्हाला बोलायला संधी मिळते. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ याच्यातर्फे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतलं हे आमचं 47वं प्रेझेंटेशन आहे, 47वं व्याख्यान आहे. आणि ते करत असताना श्री पांडुरंग बलकवडे हे आमचे अत्यंत मदत करणारे असे स्नेही असून त्यांची षष्टाब्दीपूर्ती समारंभ आणि त्यानिमित्ताने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांनी त्यांचे 125व्या वर्षाची जी ही व्याख्यानमाला होती आहे त्याच्या 47व्या व्याख्यानात आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल मंडळाचे धन्यवाद. आणि कर्नाटकातली ही जी काही 10 गाव आहेत त्यापैकी आम्ही 4 गावांबद्दल आज तुम्हाला सांगणार आहोत. सुरुवातीला मी तुम्हाला लकुंडी या गावाबद्दल काही सांगेन, त्यानंतर अंजली आपल्याला बनवासी आणि बळळीगावी या 2 गावांबद्दल सांगेल व शेवटी मी तुम्हाला सन्नती या गावाबद्दल काही थोडीशी ओळख करून देणार आहे. चला आता सुरू करूयात प्रेझेंटेशन.
तर हा जो पंचायती राज जे डिपार्टमेंट आहे कर्नाटक सरकारचं त्याच्या निमित्ताने त्याच्या औचित्याखाली येऊन इंडियन हेरिटेज सिटीज नेटवर्क फाउंडेशन ही एक संस्था एक 10 IAS ऑफिसर जे रिटायर झाले गव्हर्नमेंट सेवेमधून त्यांनी बेंगळुरू इथे ही स्थापन केलेली संस्था आहे आणि त्या संस्थेतर्फे आम्हाला बोलवण्यात आलं की ही 10 गावं जी आहेत त्या गावांमध्ये पंचायती राजाच्या डिपार्टमेंट आणि त्यांच्या औचित्याखाली हे सगळं अभ्यास पूर्ण सगळं आपण प्रेझेंटेशन करावं आणि तिथे हेरिटेज रिसोर्स मॅनेजमेंट प्लॅन हा तयार करून काय साधारण करता येईल या गावांमध्ये ह्यांची नक्की संस्कृती काय आहे ह्याच्यामध्ये वारसा म्हणून म्हणण्यासारखं काय आहे या सगळ्या गोष्टींवरती सखोल चर्चा आणि त्याच्यामध्ये संशोधन हे व्हावं या दृष्टीने ह्याची सुरुवात झाली. तर ही गावं आपल्याला दिसत आहेत की जे 10 गावं आहेत उत्तरेला कलबुर्गी जिल्ह्यामध्ये मलखेड नावाचं जे गाव आहे ते राष्ट्रकुटांची जी राजधानी होती त्यानंतर सन्नती नावाचं जे गाव आहे जिथे सांचीच्या स्तूपानंतर सर्वात महत्वाची स्तूप सापडलेली आहेत अशोकाची तिथे एक पोर्ट्रेट ज्याला म्हणता येईल तेवढ्या साईजचं तिथे एक त्यांना पोर्ट्रेट सापडलेला आहे 4 फुट बाय 8 फुटाच्या शहाबाद दगडावरचं. नंतर ऐहोळे जे सगळ्यांना माहिती आहे की मंदिर संस्कृतीची सुरुवात असं म्हणलं जातं की ऐहोळेमध्ये झालेल्या एक्सपेरिमेंट्स आणि त्याच्यापासून पुढे गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर गदग जिल्ह्यामध्ये लकुंडी आणि नागावी ही दोन गावं आहेत. तिथून खाली आले की शिवमोग्गा किंवा शिमोगा ह्या जिल्ह्यामधली बळ्ळीगावी आणि बनवासी ही दोन शहरं ही दोन गावं त्या ह्याच्यामध्ये आहेत. खाली परत येताना हळेबिडू मेळकोटे आणि तालकाड. हळेबिडू हे हासन जिल्ह्यामधलं गाव असून मेळकोटे हे मेळकोटेच नावाचा जो जिल्हा आहे त्यामध्ये आहे आणि शेवटचं तालकाड आहे हे मैसुरू जिल्ह्यामधलं गाव आहे. अशी ही 10 गावं याचा आपल्याला असं दिसतं की उत्तरेपासून दक्षिणेकडे असा आर्क तयार होतो या गावांना जर का तुम्ही जोडलं तर अशा गावांचा त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांची पंचायत भरवून त्याबरोबर आमच्या मदतीला इंडियन हेरिटेज सिटीज नेटवर्क फाउंडेशनचे किशोर रायकर यांनी खूप त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांची आम्हाला खूप मदत झालेली आहे आणि इंडियन हेरिटेज सिटीज नेटवर्क फाउंडेशनचे संस्थापक मंडळापैकी आमचे गुरु श्रीयुत केटी रवींद्रन हे दिल्लीमधले आमचे प्राध्यापक यांचंही खूप ह्याच्यामध्ये मोलाचं आम्हाला सहकार्य मिळालं. याशिवाय रवींद्र गुंडूराव हे आमचे मैसूरमध्ये राहणारे मित्र जे आहेत त्यांचंही खूप मदत या कामामध्ये आम्हाला झालेली आहे. तर हे सुरुवात होताना या कामाची साधारण 23 जून 2016 याची सुरुवात झाली आणि ह्याच्यामध्ये सुरुवातीचा एक सेन्सिटायझेशन वर्कशॉप हा घेण्यात आला की ज्याच्यामध्ये आपण नक्की काय करतो आहोत तिथल्या गावातल्या प्रत्येक गावातल्या पंचायतीच्या ज्या सगळ्या लोकांना बोलवून घेऊन त्यांच्याबरोबर बसून त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांच्याबरोबर त्यांच्या गावाची खाद्य वगैरे खाऊन सुद्धा ते काय नक्की करायचं आहे हे 2 दिवस एक चर्चासत्र होतं आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावाला जाण्याचं हे जे आहे हे सुरू झालं. तर तशा पद्धतीनं आपण हे सगळ्या गावांकडे बघत आहोत ह्याची आपल्याला एक रूपरेषा कळते आणि आता आपण सुरुवातीला जात आहोत ते लकुंडी नावाच्या गावाला. कारण की लकुंडी हे जे गाव आहे हे साधारण मधल्या गदग जिल्ह्यातलं जे गाव आहे त्याच्याकडे आपण पहिल्यांदा जात आहोत. एकच मिनिट आपण लकुंडी गावापर्यंत पोहोचतो. तर हे लकुंडी गाव याला असं गाव म्हणता येईल की जे सर्वार्थी परिपूर्ण ह्याच्यामध्ये एखाद्या गावामध्ये चालू असलेल्या प्रत्येक जे हे कामं असतात कामं म्हणजे काय तर इथे अगदी घोंगडी विणण्यापासून ते मातीची भांडी करण्यापासून ते झाडूची निर्मिती करणे नंतर याच्यामध्ये दगडाची शिल्प करणे लाकडाची शिल्प करणे नंतर साधे गदरे ओणे इथे इथल्या हातमाग अशा सगळ्या गोष्टी इथे कार्यरत असून ह्या सगळ्या कम्युनिटी ज्या विलेज क्राफ्ट कम्युनिटी ज्याला आपण म्हणतो
या सगळ्या तिथे जागृत असणं आणि त्याच्या सहाय्याला ही सगळी मंदिरं आणि ते भावी किंवा तिथल्या ज्या विहिरी म्हणतात स्टेप वेल्स म्हणतात अशा सगळ्या एकत्र कार्यरत असणं सगळ्या तयार असणं आणि अशा पद्धतीनं परिपूर्ण हे लखोंडी नावाचं गाव आपल्याला म्हणता येईल. आमच्या त्या सर्वेला सुरुवातीची प्रिलिमिनरी साईट व्हिजिट आणि त्याच्याबरोबर जो एक रेकनायझन सर्वे किंवा वॉक अराउंड हेरिटेज मॉन्युमेंट जस्ट टू गेट फेमिलियर असं जे असायचं त्यामध्ये त्याचा एक हेरिटेज मॅप तयार करणं हा एक भाग असायचा. आयडेंटिफिकेशन अँड मॅपिंग ऑफ रिसोर्सेस आता आपण वारसाची जी स्त्रोत म्हणतो ते सगळे ऊर्जा स्त्रोत म्हणतो तर कारण की वारसा ह्याला एक नॉन रिन्युएबल रिसोर्स म्हणून बघितलं जाण्याची एक पद्धत आता सुरू झालेली आहे आणि तसे काय इथे संसाधनं काय रिसोर्सेस आपल्याकडला आहेत ह्याचं लिस्टिंग करणे ह्याची यादी तयार करणे आणि तिथून त्याच्या पुढे मग त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा गॅप्स कुठे आहेत कुठे त्याला इकॉनॉमिक रिवायवल त्याला आर्थिक पाठबळ या गावाला देण्याच्या दृष्टीनं काय करता येईल किंवा आहे त्या गोष्टी टिकवण्यासाठी काय करता येईल यासाठी हा संबंध प्रत्येक गावाचा एक फॉर्मॅट तयार करण्यात आला आणि त्या रिपोर्टचा फॉर्मॅट मी आपल्याला शेअर करतोय. त्यानंतर आमच्या बरोबरचे जे सहकारी होते की याच्यामध्ये काही आर्किटेक्ट होते काही स्टुडंट्स होते असे सगळे घेऊन आम्ही त्या गावांमध्ये जायचो आणि इथे आपल्याला जे दिसतंय की त्यांच्या पंचायती राजचं जे ऑफिस असायचं पंचायत गावाची पंचायत असायची ती भरवायची त्या गावातल्या स्त्रिया ह्या तिथला लोकल वेश सगळा परिधान करून या त्या हिरव्या साड्या आणि त्याला लाल आणि पांढरी किनार वगैरे असलेल्या ह्या लोकली बनवलेल्या साड्या त्यांनी सगळ्यांनी आमचं फुलांनी आणि या सगळ्या स्त्रियांनी आमचं स्वागत केलं त्याच्यासाठी आणि हा जो आपल्याला गावाचा नकाशा बघायला मिळतो एखाद्या माशाच्या आकाराचं हे गाव आहे त्या माशाच्या आकाराच्या गावामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं अनेक स्टेप ट्वेल्स आणि त्याचे ग्रामपंचायत वगैरे अशी एक थोडीशी ओळख देणारा हा नकाशा आहे. ह्याच्यात सर्वात जे महत्वाचं माणकेश्वर मंदिर म्हणून हे 8 नंबरचं जे गाव आहे 8 नंबरचं जे मंदिर आहे त्याच्याजवळची जी एक स्टेप ट्वेल आहे ही सर्वात महत्वाची या गावाची मानली जाते. ती गावाच्या थोडीशी बाहेरच आहे आणि त्यानंतर जे ब्रह्म जिनालय कारण की जैन हे जे हेरिटेज आहे हे खूप प्रगल्भ आणि ठळकपणे आपल्याला कर्नाटकाच्या बऱ्याच गावांमध्ये दिसून येतो. नंदेश्वर टेम्पल किंवा कवी काशी विश्वनाथ टेम्पल बसवण्णा टेम्पल ग्रामदेवताचं जे एक मंदिर आहे माणकेश्वर मंदिर जे आहे अशी सगळी मंदिरं ही त्यातली सगळी महत्वाची ही मानली जातात आणि त्या सगळ्यांचा एक एक करून सर्वे करणं त्यांची ओनरशिप कोणाची आहे उदाहरणार्थ आहे मल्लिकार्जुनाचं जे मंदिर आहे तर हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी पुरातत्व खात्याने प्रोटेक्ट केलेलं मंदिर आहे 1140 साली हे बांधलेलं आणि ह्याच्यावरती काही शिलालेख तसे सापडतात आणि हे चालुक्यांच्या आधिपत्याखाली झालेलं मंदिर आपल्याला दिसून येतं. ह्याच्यामध्ये काही लहान मोठी रेस्टोरेशनची कामं आर्किओलॉजिकल सर्वे तर्फे करण्यात येते आणि हे कल्याणी चालुक्य पद्धतीनं बांधलं गेलेलं हे दगडात ग्रॅनाइट दगडात बांधलेलं मंदिर आहे आणि खूप सुंदर हे मंदिर त्याची सगळी ओळख आम्हाला या लोकांनी करून दिली. त्याचबरोबर त्यांचं जे ग्रामदैवत आहे आता नॉर्मली आपण बघताना खूप त्याच्यात कार्विंग केलेली मंदिरं किंवा अशी आपण पाहतो पण हे ग्रामपंचायत आणि ग्राम संस्कृतीच्या संवर्धनाबद्दल हा प्रोजेक्ट असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या मंदिराची काय परिस्थिती आहे तिथे मंदिरासाठी मंडप बांधण्याचा हा जो घाट त्यांनी घातलेला दिसतोय इथे काही आरसीसी कॉलम आणि ह्याला ते एकूण सगळ्या हेरिटेजच्या एस्थेटिक्स मध्ये कसं बांधता येईल हा सुद्धा एक प्रयत्न या प्रोजेक्टच्या निमित्ताने हा केला जात होता. त्यानंतर ही जी अतिशय प्रथितयश अशी मंदिरं आहेत उदाहरणार्थ सूर्याचं जे मंदिर आहे तिथे सूर्य आणि उषा आणि प्रत्युषा अशा दोन या मंदिराच्या दर्शनी भागावरती दाखवलेल्या गेल्या आहे. सूर्याला उंची हे बूट तिला दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अरुणा आणि ह्या ज्या सूर्याच्या ज्या ऍक्च्युअल प्रतिमा आहेत ह्या नाही आहेत तिथे पण त्याच्यावरती 7 घोडे जे आहेत सूर्याचे 7 घोडे हे या मंदिराच्या भोवती सगळीकडे कार्विंग ह्याचं केलेलं आहे आणि आपल्याला त्या मंदिराच्या भोवती दिसतात.
तर ह्याची सुद्धा मालकी आर्कियोलॉजिकल सर्वे सर्वे ऑफ इंडियाची असून त्याचे बारीक सारीक काही रेस्टोरेशन वर्क हे त्यांच्यातर्फे केलं जात आहे. आणि हे पश्चिमात्य चालुक्य जी शैली होती त्यांच्या शैलीमध्ये बांधलं जाणारं मंदिर आहे. नंतर आपण हे येतो हे माणकेश्वर मंदिराची जी स्टेप टँक किंवा त्याला भावी म्हणतात त्या कानडीमध्ये, तर अशा स्टेप ट्वेल आणि त्याच्यामध्ये काही सुपर स्ट्रक्चर जसं राणी की वाव वगैरे इथे बांधलेल्या ज्या कॉलम बीम स्ट्रक्चर मध्ये बांधलेल्या त्याचा एंट्रन्स गेटवे आहे अतिशय सुंदर आहे. आणि अर्थात हे पावसाळ्यामध्येच ही टँक पूर्णपणे भरते, इतर वेळेला ती कोरडी असते, पाणी अगदी खालपर्यंत गेलेलं असतं. आणि तिथल्या हेरिटेज हा सुद्धा आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे असलेला हा भाग आहे. आणि त्याच्या पुढे बसवण्ण चं मंदिर आणि त्याच्या समोरची मज्जला भावी ह्या दोन गोष्टी इथे खूपच पाहण्यासारख्या आहेत. तर ह्याला हलगुंडा बसवेश्वरा मंदिर असं पण म्हणतात. आणि त्रिकुटाचल ह्याला तीन गाभारे आहेत आणि त्याला वेगळं अंतराळ आहे आणि एक कॉमन नवरंग ह्याला जे आहे त्याच्यामध्ये बाहेर दोन्ही त्या गजलक्ष्मी ज्या मोठ्या हत्ती आणि त्याच्यावरती लक्ष्मी असं ते त्याचं प्रतीक लक्ष्मीचं प्रतीक असलेले दोन हत्ती ह्याच्या प्रवेशद्वारापाशी जे असतात. आणि ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम केलेल्या मूर्त्या ह्याच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही जी मज्जला भावी म्हणून जी स्टेप ट्वेल आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या सीझन प्रमाणे लाल निळे काळे असे रंग त्या पाण्याचे दिसतात असं तिथल्या लोकांनी पण सांगितलंय आणि ते बऱ्यापैकी त्या गावातल्या लोकांनीही सांगितलेलं आहे. विष्णूचं मंदिर जे ग्रामपंचायतीच्या मालकीचं आहे आणि तुम्ही त्याच्या मंडपामधन आत गेलं की गाभाऱ्याच्या भोवतीचं जे कोरीव काम आहे हे खूप सुंदर प्रकारचं कोरीव काम दिसतंय. लेथनी फिरवलेल्या ह्या कॉलम्स ज्याचं शायनिंग आपल्याला दिसतंय त्यामध्ये चमकणाऱ्या ते अतिशय फाईन पॉलिश घेणार हे कॉलम्स आहे या मंदिराला. मात्र ह्याच्या बाहेरच एक गोठा आहे किंवा शेजारी त्याला हव्या तशा काही डेव्हलपमेंट दिसत नाहीये आपल्याला त्याचं प्रेझेंटेशन आणि हे कसं सुधारता येईल की जेणेकरून सगळ्या गावाचं जे एकूण प्रेझेंटेशन आहे ते चांगलं होईल ह्याकडे ह्या प्लॅनच लक्ष वेधण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये वीरभद्रेश्वर हा जो मंदिर आहे त्याच्या बाजूची जी काही ड्रेनेज सिस्टीम असेल म्हणा किंवा त्याच्याबद्दलच्या एक्सपर्ट सुपरविजन खाली त्याला रेस्टोरेशन करण्याची गरज आहे ह्याच्याकडे लक्ष वेधलं गेलेलं आहे. त्याच्यामधल्या चांगल्या गोष्टी काय आहेत आणि आज त्या कुठल्या परिस्थितीत आहेत याचा सर्वे याच्या निमित्ताने करण्यामध्ये आला. नंतर वीरभद्रेश्वर मंदिराच्या समोरची जी एक विहीर आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती उगवून ती थोडीशी दुर्लक्षित अशी दिसते पण तरी सुद्धा ड्राय स्टोन वॉलिंग ज्याला म्हणतात की फारसं मॉर्टर न वापरता ते जी केलेलं आहे ह्याचं आपल्याला इथे एक दर्शन घडतंय. आणि थोडासा एक एफर्ट घातला तर आज तिथे खाली उभा मी तुम्हाला अगदी शेवटला दिसतोय पण ते जर का स्वच्छ केलं सगळं जर का नीट केलं तर हे ग्रामस्थांच्याच उपयोगात येणारी सारखी ही गोष्ट आहे ही या एक्सरसाइज द्वारे यांना कळवून देण्याचा एक प्रयत्न हा होता. नंतर आपण इथं नीलकंठेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्या अवतीभोवती काही अवशेष पडलेले आहेत आणि त्याला पण जास्ती चांगलं दाखवण्याची ही गरज आहे. शंकराची पिंड आपण बघतो ही कशी या इथे आहे आणि ह्या एका बीम वरती ह्याच्यावरती पूर्ण हा कानडीमध्ये लिहिलेला शिलालेख ह्याच्यावरती त्याच्या काम करणारे बांधकाम ला चालना देणारी संस्था कोण होत्या कुठले राजे होते आणि काय होते याच्याबद्दल मोठा हा शिलालेख सुद्धा या इथे त्या संपूर्ण गावामध्ये जवळजवळ 20 शिलालेख या वेगवेगळ्या ह्याचे दिसतात आपल्याला. तर इथे ब्रह्मजिनालयाचं जे मंदिर आहे जे 1007 मध्ये अत्तिमाबे नावाच्या एका बाईनं बांधलेलं आहे आणि खूप छान त्याच चौकोनी गर्भगृह असून त्याच्यामध्ये महावीर ब्रह्मजिना याची ती मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या काळ्या दगडामध्ये अतिशय सुंदर पॉलिश केलेलं हे त्याला प्रभावळ आहे त्याला चौरीदार जे दोन्ही बाजूला आहेत त्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला त्याला मध्ये गर्भगृहा तर त्याच्यामध्ये
एक बसलेली जैन मूर्ती आहे, त्याच्यामध्ये लल्लत जे अर्धा मंडपाचे आहे त्याच्यामध्ये गजलक्ष्मी आहे. ह्याच्या दाराच्या फ्रेम वरती भरपूर पानाफुलाचं हे कार्विंग असून त्याच्यामध्ये सरस्वती जे गदकची आहे अर्ध मंडपात ती थोडीशी भग्न अवस्थेची दिसते आणि ती कल्याणी चालुक्यची जे बनावट आहे त्याच एक साक्ष देणारी ती गोष्ट आहे. नंतर नवरंग हे जे आहे त्याच्यामध्ये हे चालुक्याच्या ह्याच्या प्रकारे दाखवलेले दिसत आहेत आपल्या चालुक्याच्या पद्धतीनं. आणि त्याचे चौकोनी कॅपिटल्स आहेत त्या खांबांचे त्याच्यावरती त्याच्यावरती फार सुंदर दर्पण सुंदरी नावाच्या ह्या प्रतिमा कोरलेल्या आहेत आणि शिला बालिका ह्याच्या ह्या नावाच्या नर्तिका तिथे दाखवल्या आहेत. त्या उघड्या असलेल्या अर्ध मंडपामध्ये काकासन नावाची एक त्याला गोल काठ असलेले त्या नवरंगाच्या शेजारी आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या तीर्थंकरांच्या ज्या मूर्ती आहेत ह्या कुठल्याही एका जैन बसतीमध्ये दिसतील अशा पद्धतीच्या इथे पाहायला मिळतात. आणि हे जे दोन्ही मूर्ती आपल्याला दिसतात अतिशय लोभस अशा आणि खूप सुंदर कोरीव काम केलेल्या या मूर्ती आहेत. नंतर हे जे माणकेश्वरचं जे मंदिर आपण मगाशी म्हणलं ती मोठी जी मुंचिन भावी म्हणून ती जी भावी आहे ती मोठी टँक त्याच्या समोरचं हे माणकेश्वराचं मंदिर आहे. हे जे 12व्या शतकामध्ये बद्दियारा बसावी शेट्टी नावाचा तो एक तिथला ऑफिसर होता त्या भोग मंडपाचा तर त्याचं नाव तिथे कोरलेलं दिसतंय. आणि त्याचा जो स्पॉन्सर होता तो क्रियाशक्ती पंडित देवा नावाचं नाव तिथे आपल्याला कोरलेलं दिसतंय. हे सुद्धा आर्किओलॉजीच्या आधिपत्याखाली असलेलं आहे. आणि त्यातल्या सिलिंग वरती भुवनेश्वरी आणि नवरंग आपल्याला सुंदर प्रकारे त्याचं कोरीव काम केलेलं या मंदिरामध्ये दिसत. आता ती मंदिर आणि त्या ज्या स्टेप ट्वेल्व आहेत त्याच्या त्या पाहून झाल्यावरती या गावाची जी जागृत संस्कृती आहे की व्हिलेज क्राफ्ट आपण ज्याला म्हणतो स्टोन दगडाचे जे मूर्तीकार शिल्पकार असतील ह्या अतिशय झाडू बनवणाऱ्या बायकांपासून आहे. इथे आपल्याला जो पुरुष दिसतो आहे तो कारागीर आहे की जो पारंपरिक तिथे टूल्स वापरतो नवीन टूल्स सुद्धा वापरतो आणि दोन्ही करून त्या वेगवेगळ्या देवांच्या नागांच्या अशा अनेक मूर्त्या त्याच्या त्या यार्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तो विकतोय त्या विकायला लोक इथे खरेदी करायला येतात. एक सुंदर प्रथा मला तिथे जागरूक असताना दिसली की ह्या बायका ज्या गजरे विणत आहेत त्या गजरे विणताना ते एक तिथल्या फोक सॉंग्स किंवा त्यांची जी गाणी म्हणतात ती अतिशय सुंदर गाणी म्हणतात. आणि ते गजरे विणणं आणि गाणी म्हणणं या दोन्हीचं मिळून त्यांना जे काही राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे पुरस्कार होते ते अतिशय गर्वानी त्या दाखवत होत्या. आम्हाला काय त्याच्याबद्दल लिहिलेली पुस्तकं सुद्धा दाखवत होत्या. ही त्या गावाची समृद्धी म्हणायला लागली. इथले जे मूर्तीकार किंवा हे मातीची भांडी बनवणारे जे कुंभार आहेत किंवा त्याच्यामध्ये लोहार आहेत ही सगळी मंडळी तिथे त्या गावामध्ये आपल्याला त्यांचं त्या जुन्या पद्धतीनं काम करत असताना दिसतात. हे सुतार लोक आहेत ही पण दिसतात मध्ये. त्यामध्ये बैलगाडीचं चाक हे नवीन नवीन चाक बनवलेलं ते दाखवत होते आम्हाला. आणि ते शेजारी जे मुसलमान ग्रस्त जे स्कॉलर आहेत तर ते अतिशय या सगळ्या ह्याची खूप डिटेलमध्ये माहिती आम्हाला त्याच्याबद्दल देत होते. आणि त्याच्यामध्ये हा डावीकडचा जो माणूस आहे की त्यांना गावात सापडलेली जी जुनी नाणी आहेत किंवा आयव्हरीच्या ज्या गोष्टी असतील बारीक सारी या सगळ्यांचा त्यांनी संग्रह केलेला आहे. त्याला त्याचं इंटरप्रिटेशन करणं एवढं काही त्याला ज्ञान नव्हतं पण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि कुठल्या तरी गावाचा हा एका प्रकारे हा इतिहास सांगतात याला प्रॉपर इंटरप्रिटेशन देण्याची गरज आहे. पण ही जी वृत्ती आहे ह्या गावकऱ्यांची ही वाखणण्यासारखी आहे आणि ती त्या ग्राम संस्कृतीचा खरंच गौरव करावा असं वाटतो. आता आपण जी घोंगडी बघतो ती घोंगडी शिवणारे फार थोडे लोक या इथे आहेत त्या गावामध्ये आणि ही आम्हाला मंडळी भेटली. हे ते कशी ती घोंगडी विणतात आणि एखाद्याला शिकायचं असेल की घोंगडी कशी विणायची तर या गावात जाऊन शिकता येईल इतकं त्या गावामधल्या लोकांमध्ये अजूनही ती प्रथा जिवंत आहे आणि तो फार याच्यामध्ये चांगला भाग याच्यामध्ये दिसला. आणि शेवटचं आपल्याला सांगतो या गावाबद्दलच की हे तिथे
ह्या बारीक बारीक लाईम नोड्युल्स म्हणतात की एखाद्या खाणीतनं जो चुना जो त्याच्या नॅचरल फॉर्म मध्ये मिळतो हे तुकडे आणून ते तोडून तोडून घालून मग ते भट्टीमधनं घालून तो खाण्यासाठी चुना असेल किंवा बांधकामासाठी चुना असेल तो वेगळा करून हे करणं ही एक इंडस्ट्री ह्या गावामध्ये चालू आहे. जसं ह्या बुट्ट्या विणणारी बाई आपल्याला बऱ्याच गावांमध्ये दिसतात पण हे लाईम नोड्युल्स जी इंडस्ट्री आहे आम्हाला तिकडे जी स्मॉल होम बेस्ड इंडस्ट्री म्हणतात ती इथे पाहायला मिळाली. आता हे गदग जे शहर आहे जे आपल्याला भीमसेन जोशींचं गाव म्हणून माहिती आहे की जिथून ते पळाले आणि खूप लहान वयाचे असताना जाऊन ते संगीतचा त्याचं वेड करून घेऊन ते शिकायला लागले. या गावापासून थोड्या थोड्याशा अंतरावरती ही जवळजवळ एक डझन भर अतिशय सुंदर मंदिर त्याच्यामध्ये दोड्ड बसप्पा मंदिर असेल हे डंबलचं किंवा सूर्यनारायण टेम्पल मगाळ तालुक हदगल्लीचं गळगनाथाचं एक मंदिर आहे लक्ष्मेश्वराचं आहे त्रिकुटेश्वराचं आहे अण्णिगेरीचं टेम्पल आहे अमृतेश्वराचं अशी अनेक मंदिरं ही पाहण्यासारखी इवन आयहोळे आणि पट्टदकल ही जी गाव आहेत त्या इथून फार लांब अंतरावरती नाही आहेत आणि ही सर्वच पाहण्यासारखी आहेत आणि ह्या दृष्टीने या गदगमध्ये टुरिझम भरपूर वाढवण्याला स्कोप आहे आणि हे करावं अशी पण काही रेकमेंडेशन आमच्या त्या हेरिटेज मॅनेजमेंट प्लॅन मध्ये आली. तर तिथल्या ग्रामस्थांची जी राहती घरं आहेत ती मातीत असू देत ती विटांमध्ये असू देत दगडात असू देत किंवा लाकडात असू देत पण त्याच्यामध्ये एक त्यांची जी लोकल शैली आहे ती बांधण्याची पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये आजूबाजूला ते जी झाडं लावतात आणि कुठल्या कारणाकरता ही झाडं लावतात पाना फुलांच्या वनस्पती लावतात ही ह्याच्याबद्दलची एक राहणीची एक वेगळी संस्कृती आहे की ज्याचा फारसा कुठे उल्लेख सापडत नाही पण हो हा या ग्राम संस्कृतीच्या उल्लेखामध्ये यावा असं आम्ही त्याच्यामध्ये एक रेकमेंडेशन केलं. अनेक ठिकाणी गावामध्ये तुटलेले भग्नावशेष पावलेले मूर्त्या असतील मंदिरांचे पार्ट्स असतील ही रथाची चाकं किंवा बैलगाडीची चाकं असतील आणि हे जुने रोलर्स दिसतात त्याच्यामध्ये हे रोलर्स पण आहेत. या सगळ्या गोष्टी या गावाच्या बद्दलचे ती त्याची समृद्ध त्याची संस्कृती आहे याची जी साक्ष देतात आणि या सगळ्यांचं जे आर्किओलॉजीच्या लोकांना पटेल अशा पद्धतीनं त्यांनी जे शिलालेख किंवा मूर्त्या किंवा अमुक या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याचा संच करून त्याचे त्याचं इंटरप्रिटेशन करून ठेवलेलं आहे असं एक हेरिटेज सेंटर सुद्धा किंवा म्युझियम ज्याला म्हणता येईल असं ह्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने मेंटेन केलेलं आहे आणि ते खूप छान गोष्ट आहे आणि जी जिवंत समृद्ध संस्कृती बघण्याच्या दृष्टीने हे खूप छान गाव आहे. आता आपण जातो अंजली आपल्याला बनवासी आणि याच्याबद्दल पुढचं सांगणार आहे. तर आता आपण लकुंडीवरनं बनवासी गावाला येत आहोत आणि बनवासी हे गाव कर्नाटकातील सगळं जुनं गाव असं समजलं जातं. असं म्हणतात की 2000 वर्षांची परंपरा या गावाला आहे आणि या गावाची मुख्य ओळख म्हणजे इथलं मधुकेश्वर मंदिर. साधारण शिरसी पासून 23 किलोमीटर अंतरावर वरद नदीच्या काठी हे गाव वसलेलं आहे आणि ह्या गावाची सगळी संस्कृती ही त्या मधुकेश्वर मंदिराच्या भोवती फिरते. ह्या गावाला जाताना आजूबाजूला हिरवीगार शेतं लागतात आणि साधारण या गावातल्या 16 अशा ऐतिहासिक ठिकाणं आम्ही शोधून काढली होती आणि ह्या ठिकाणांसाठी पर्यटनाच्या दृष्टीने आणि मंदिरांच्या किंवा ऐतिहासिक स्थळांच्या जतन संवर्धनाबद्दल काय आपल्याला प्लॅन करता येईल आणि ही सगळी एकत्र गुंफण कशी बांधता येईल ह्या दृष्टीने त्यावेळेला आम्ही या सगळ्या जागांचा अभ्यास केलेला होता. तर सगळ्यात महत्वाची जागा म्हणजे मधुकेश्वर मंदिर. आता मधुकेश्वर मंदिर हे चुटू राज्यवटीच्या काळामध्ये सुरुवातीला छोटस मंदिर असण्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. चुटू वंशाच्या राजांनी त्याची सुरुवात केली पण मुख्य मंदिराचा विस्तार हा कदंब राजवटीच्या काळामध्ये झाला आणि कदंब राजांनी हे मंदिर आता आपल्याला दिसतं त्याचा काही मूळ भाग बांधलेला आहे आणि त्याचं जे शिखर आहे तर त्याला सुद्धा कदंब शिखर असं ओळखलं जातं. म्हणजे पिरॅमिड्स आहेत एकावर एक रचलेले त्याच्यावर फार काही कलाकुसर केलेले नाही पण उतरत्या चढण्या पिरॅमिड सारखं हे चढत जातं आणि त्याला आडवी प्रतलं आहेत त्याच्यामध्ये.
आता मधुकेश्वर जरी हे नावाचं हे शिव मंदिर असलं तरी यापूर्वी हे विष्णूचं मंदिर म्हणून ओळखलं जायचं आणि विष्णूच्या मंदिरानंतर हे शिव मंदिर झालेलं आहे. तर अशी एक कथा सांगितली जाते की मधु नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी श्री शंकराची आज्ञा घेऊन विष्णूनी त्याचा वध केल्यामुळे पुढे याला शंकराचं मंदिर म्हणून असं त्याची ओळख सुरू झाली तिथून. आणि साधारण 10 राजवटींमध्ये या गावात या मंदिरावर निनाळा शैलींचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. मुख्य प्रभाव आहे तो कदंबाच. हे मुख्य मंदिर आहे मधुकेश्वर मंदिर आणि त्याच्यामध्ये आतमध्ये जरी शिवलिंग असलं तरी कार्तिकेयाची आणि विष्णूच्या मूर्ती सुद्धा आहेत. याचा या मंदिराचा जो दगड आहे ग्रेनाइट तर त्याचा रंग सुद्धा मधुसारखा म्हणजे मधासारखा हनीसारखा असा गोल्डन कलर आहे आणि त्यामुळे सुद्धा ह्याला मधुकेश्वर नाव हे शोभून दिसत. मंदिराच्या एंट्रन्स पाशी दोन अतिशय सुंदर कार केलेले असे हत्ती आपल्याला दिसतात आणि मंदिराच्या हा जो मंदिराचा प्लॅन आहे तो मंदिराचा हे कॉम्प्लेक्स आहे पूर्ण आणि या मंदिराच्या सीमा भिंतीच्या आतमध्ये आपल्याला हे मूळ मुख्य मंदिर दिसेल मधुकेश्वर मंदिर. त्याच्या समोरचं जे आहे मंडप तो सोळखांबी मंडप आहे आणि हे खांब जे आहेत हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे गोलाई असलेले इतकं त्याला सुंदर पॉलिश आहे. त्याला अंतर्गोल बहिर्गोल अशा स्वरूपामध्ये कार्विंग केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपली प्रतिमा दिसेल. मिरर पॉलिश त्याला अशा पद्धतीने केलेलं आहे आणि याच्या पुढे दुसरा मंडप आहे आणि समोर या ठिकाणी नंदी मंडप आहे. मधुकेश्वर मंदिर शिवालाचं मंदिर आहे आणि त्याला लागून हे पार्वतीचं मंदिर आहे आणि ह्या नंदी मंडपातला नंदी अखंड दगडातला अतिशय सुंदर असा मंदिर आहे आणि ह्या नंदी आहे आणि ह्या नंदीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचा एक डोळा हा समोरच्या शिवावर आहे आणि दुसरी नजर ह्या मंदिरात बसलेल्या पार्वतीवर आहे. तर हे सगळं कौशल्य साधणं ही त्या कलाकाराची ती अत्युच्च ह्याच्यातली काय म्हणता कारागिरीची परिसीमा म्हणावी लागेल. ह्या मंदिराच्या आवारामध्ये अजून एक अर्ध गणेश मंदिर आहे. इथे आपल्याला कर्नाटकातील मंदिरांना साजेचा असा एंट्रन्स दिसतो प्रवेशद्वार दिसतं. मंदिराच्या डाव्या बाजूला वीरभद्राचं एक छोटंसं मंदिर आहे आणि इथे मागे नरसिंहाचं मंदिर आहे. कर्नाटकातली बहुतेक मंदिरं हे होयसळा राजवटींचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव असल्यामुळे आणि होयसळा हे नरसिंहाचे भक्त असल्यामुळे बहुतेक मंदिरांमध्ये आपल्याला नरसिंहाचं आणि लक्ष्मीचं मंदिर दिसून येतं. तर असं इथे पण हे नरसिंहाचं मंदिर आहे. हा शांत नरसिंह त्याच्याबरोबर लक्ष्मी असलेलं असं मंदिर आहे. मंदिराच्या पुढे दोन स्तंभ आहेत. ह्या फोटोमध्ये आपल्याला हे स्तंभ दिसतात. ह्याच्यातला एक दीपस्तंभ आहे आणि एक ध्वजस्तंभ आहे. तर हा ध्वजस्तंभामध्ये इथे कदंबोत्सव नावाचा एक अतिशय दरवर्षी सुंदर उत्सव साजरा केला जातो की ज्याच्यामध्ये निनिळ्या कलांचं दर्शन घडतं आणि हा जो ध्वजस्तंभ आहे त्याच्यावर त्यावेळी ध्वजाचं आरोहण होतं आणि त्या ध्वजाचं आरोहण झालं की शिव आणि पार्वतीला या उत्सवासाठी आवाहन केलं जातं आणि त्यानंतर उत्सव सुरू होतो अशी त्यामागची भावना आहे. नंतर ह्या मंदिरामध्ये 12व्या शतकामध्ये अल्लम्मा प्रभू यांना प्रभुपद प्राप्त झाल्याचा सुद्धा उल्लेख आहे. तर त्यांनी तिथली जी राणी होती मायादेवी बनवासी राजाची तर तिला हरवलं होतं आणि हे प्रभुपद प्राप्त केल्याची कथा ह्याच्यामध्ये आहे. हा जो हे जे मंदिर आहे याच्या समोरचा नंदी आपल्याला दिसेल. उत्कृष्ट कारागिरीचे हे त्याला भव्य स्तंभ आहेत आणि त्याच्यामध्ये हा नंदी बसलाय. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ह्याची एक नजर शिवावर आणि दुसरी नजर ही पार्वतीवर आहे.
या मंदिराच्या आवारामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या आणि कलाकसरीने परिपूर्ण आहेत. तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे सौंड राजांच्या काळामध्ये तयार केलेला आणि त्यांनी गिफ्ट केलेला भेट दिलेला अशी शय्या आहे ही ग्रॅनाइट मध्ये त्याच्यामध्ये उत्कृष्ट कारागिरी केलेली नाजूक कलाकुसर केलेली अशी शय्या तिथे ठेवलेली आहे. आणि हे मंदिर असं म्हणलं जातं की 2000 वर्षापासूनचे हे मंदिर अस्तित्वात आहे आणि त्याच्यातल्या निनिळ्या शतकामध्ये याच्यावर जे काय संस्कार झाले ज्या काय कारागिरींची प्रभाव आहे आणि त्याचं एक आपल्याला छान असं प्रदर्शन इथे बघायला मिळतं असं म्हणता येईल. वनवासीची अजून एक कथा अशी आहे की इथे पंपवना म्हणून पंपा नावाचे प्रसिद्ध कवी होते आणि त्यांनी खूप तऱ्हेतऱ्हेच्या काव्यरचना इथे केलेल्या आहेत. त्यांचं खूप महत्व आहे या गावामध्ये आणि त्यांच्या स्मरणार्थ इथे पंपावन तयार केलेलं आहे. आणि ह्या पंपावनामध्ये सुद्धा एक छोटस मधुकेश्वराचं मंदिर आणि अम्मानुरो देवीचं मंदिर असं आहे. आणि ह्या वनामध्ये निरनिराळ्या आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड केलेली आहे. आणि असं या एकंदरीत बनवासी या गावामध्ये शांतता नांदत असते. त्या शांततेत अजून भर घालणार असं हे पंपावन आहे. आता हे जे मंदिर आहे हे ASI आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली आहे आणि ASI ची ह्याच्या असल्यामुळे त्याच्या 100 मीटर आणि 200 मीटर परिघामधली ज्या काय वास्तू आहेत त्यांच्या विकासनाला मर्यादा येतात. तर हा जो रस्ता आपल्याला दिसतोय याला रथविधी म्हणतो. समोर 6 चाकांचा मोठा रथ आहे लाकडी आणि त्या रथामधून इथे रथयात्रा कदंबोत्सवामध्ये रथयात्रा भरते. सध्या याचं त्यांनी कॉन्क्रीट मध्ये रूपांतर केलेलं आहे. आणि ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही जी घरं आहेत ही जवळ 150 ते 300 वर्षापूर्वींची जुनी घरं आहेत. अधिपत्याखाली असल्यामुळे ही जुनी घरं आज टिकून आहेत याचं कुठेही कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही. आणि त्याच्या बाजूची जी घरं आहेत तर ते आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसेल की साधारण पुढच्या बाजूला पडवी किंवा सोफा असतो. लाकडामध्ये बांधलेली घरं आहेत. ही घरं 300 वर्ष 150 वर्ष जुनी आहेत, छान दिसतात, हे सगळं मान्य आहे. ह्या घरातल्या लोकांना आपली घरं जुनी आहेत याचा अभिमान जरूर आहे, पण त्याचबरोबर घरामध्ये काही मूलभूत सुविधांच्या ज्या काय आपल्याला काळानुरूप बदल करावे लागतात की ज्याच्यामध्ये स्वच्छतागृह आहेत, स्वयंपाकघर आहे, उजेडाच्या दृष्टीने काही सुविधा आहेत, याला मात्र मर्यादा असल्यामुळे इथले लोक थोडेसे नाराज आहेत की त्यांना या डागडुजा करता येत नाहीत ASI-च्या परवानगीशिवाय. पण त्याची जमेची बाजू एवढी म्हणता येईल की आज शतकांपेक्षा जास्त घरी जुनी घरं इथे टिकून आहेत. इथली जी परंपरा आहे रथबीदीची ती टिकून आहे आणि लोक अभिमानाने ही परंपरा सांभाळतात. ह्या गावाचं वैशिष्ट्य किंवा असं म्हणता येईल की ह्या गावामध्ये जे क्राफ्ट्समन तयार झाले ते त्यांची नावं या ठिकाणी कोरलेली आहेत. आणि पुण्यामध्ये या गावाचं महत्व असं पुण्यापर्यंत कनेक्शन सांगायचं झालं तर एकेकाळी या गावाची समृद्धी इतकी होती की पुण्याशी ह्याचं काय बरं आपल्याला माहिती मिळते. तर बनवासी गावाचे श्रेष्ठ व्यापारी महाराष्ट्रातही येऊन गेले. पुण्याजवळील कार्ला येथे असलेल्या लेण्यामधील चैत्यगृहाच्या शिलालेखावर वैजयंती नगरीचा श्रेष्ठ व्यापारी भूतपाल याने दानधर्म करून काळ्या कातळामधील चैत्यगृहाची निर्मिती केल्याचं लिहिलेलं आहे. तर संपूर्ण जम्बुद्वीपामध्ये मोठे असे हे शैलगृह धेनुकाकट येथील व्यक्तींच्या दानातून साकारताना त्यातील महत्वाची भूमिका बनवासी येथील भूतपाल या व्यक्तीची होती. इतकी समृद्धी एकेकाळी या गावाने पाहिलेली आहे आणि ती त्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये ती गेलेली दिसते पण त्याचा उल्लेख आपल्याला फारसा सापडत नाही. आता ह्या असं म्हणलं जातं या गावामध्ये काही नाणी सापडली आहेत. 5व्या शतकातली ही नाणी आहेत. चुटू वंशाच्या काळामध्ये
त्यावेळेला तिथे त्यांची टांगसाळ होती, तर असाही उल्लेख आपल्याला सापडतो की जी नाणी सापडली आहेत ती सातवाहन काळातील आणि चुटू काळामधील आहेत, आणि या टेराकोटाच्या आपल्याला काही वस्तू इथे सापडलेल्या दिसून येतात. आणि आपण जर मटेरियल हेरिटेज पाहिलं तर नागाचे इन्स्क्रिप्शन आहेत गावभर, गावामध्ये अनेक ठिकाणी अशा आपल्याला प्रतिमा नागाच्या सापडतात. आणि ह्या गावामध्ये किती लोकांनी, किती राजवटींनी राज्य केलं, तर सातवाहन पूर्व काळा मराठा पर्यंत साधारण 10 राजवटींनी या गावामध्ये राज्य केल्याच्या खुणा आहेत. अजूनही तिथे उत्खनन चालू आहे आणि उत्खननातून नवीन नवीन गोष्टी पुढे येतात आणि अजूनही आपल्याला त्याचे पुढे जाऊन काही डिटेल्स मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा वास्तू वारसा झाला, नंतर नाणी वगैरे झाली. तर ह्या गावामध्ये गुढीगार समाज आहे, जे गुढीगार समाजातील व्यक्ती हे अतिशय उत्तम कारागीर म्हणून समजले जातात, ज्यांच्या पूर्वजांनी अर्थातच एवढी मोठी मंदिरं उभी केलेली आहेत, तर त्यांच्या वंशांमध्ये हे आपोआप येणारच. आणि आज हे कलाकार आहेत, हे दगडांमधून मूर्ती साकारतात. कर्नाटकामध्ये असल्यामुळे आणि आजूबाजूला जंगल असल्यामुळे चंदन इथे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि चंदनाच्या मूर्तींची निर्मिती सुद्धा इथे केली जाते. यक्षगान हे इथलं महत्वाचं काय म्हणतात फोक आर्ट आहे आणि यक्षगान असल्यामुळे यक्षगानात लागणाऱ्या जे काय मुखवटे आहेत ते या इथे बनवले जातात. आणि या गावाची अजून एक आपल्याला हे सांगता येईल, ते यक्षगान शिकवलं पण जाते, ते शिकवणाऱ्या संस्था आहेत. अननस हे इथलं मुख्य उत्पादन असल्यामुळे महिन्यातून एकदा इथे अननस दिवस साजरा केला जातो आणि अननसाचे निनाळे प्रकार बनवले जातात. ह्यानंतर दुसरं जे गाव आहे ग्रामठाणा या आमच्या प्रकल्पामधलं, ते बळळी गावी. आता बळळी गावी या नावाचा उल्लेख बेळगावी या गावाशी आपल्याला मिळता जुळता येतो, पण बळळी गावी हे शिमोगा जिल्ह्यामध्ये साधारण शिरसी पासून 72 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव आहे. आणि असं म्हणलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये की जिथे नदी आहे त्या ठिकाणी समृद्धी आहे, आणि समृद्धी आहे तिथे संस्कृतीच्या विकासाला अनेक मार्ग आहेत. आणि ही संस्कृती कशी फुलत गेली ते आपण बळळी गावी गावामध्ये बघूया. बळळी गावी गाव जे आहे तर इथे तुंगभद्रा, शिमोगा या जिल्ह्यामध्ये तुंगभद्रा, शरावती, वरदा आणि कुमुदवती अशा 4 नद्या इथून जातात. आणि जसं म्हणलं की जिथे पाणी मुबलक आहे तिथे संस्कृतीची खूप मोठी काय म्हणतात की संस्कृती विकसित झालेली आपल्याला दिसून येते. आणि ही संस्कृती कशी विकसित झाली, तर एकेकाळी ह्या गावाचं ऐश्वर कसं होतं, तर 10व्या आणि 12व्या शतकामध्ये पश्चिम चालुक्यच्या राजवटीमध्ये या गावांनी सुवर्णकाळ पाहिलेला आहे. आणि नैसर्गिक समृद्धी तर या गावाला आहेच आहे, पण त्यावेळी त्या गावी 6 मठ, 3 पुरे आणि 5 विद्यापीठ आणि 7 ब्रह्मपुरी असा सांस्कृतिक वारसा त्यांनी 200 वर्ष जपलेला होता. आज आपण आपल्या गावात ह्या गावामध्ये गेलो तर हे असं काही या गावामध्ये होतं याची फार कमी गोष्टी उरलेल्या आहेत. पण ह्या गावाचं सगळ्यात महत्वाचं खूण म्हणजे हे केदारेश्वर मंदिर. आम्ही जेव्हा ह्या गावाला जात होतो दोन्ही बाजूला हिरवीगार शेतं होती आणि असं वाटलं की खूप समृद्धी आहे इथे, पण असं लक्षात आलं की इथली छोटी छोटी गावं मात्र या समृद्धीच्या काही फार जवळ गेलेली नाहीयेत. आणि एक साधारण गावाच्या अलीकडे 20 किलोमीटर आम्ही विचारलं की बळळी गावी गाव कुठे आहे, तर तिथल्या लोकांना काही सांगता आलं नाही की हे गाव कुठे आहे. पण जसं आम्ही या रस्त्याने पुढे गेलो आणि डावीकडे गेल्यानंतर हे मधुरकेश केदारेश्वरचं मंदिर आहे, हा एक वास्तुशिल्पाचा इतका श्रीमंत नमुना असा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तर बळळी गावी गावामध्ये साधारण 16 अशी ठिकाणं आहेत की ज्याला काय म्हणतात हेरिटेज साइट्स म्हणता येईल. त्याच्यामध्ये केदारेश्वराचं मंदिर आहे, इथे एक जुनी व्यायामशाळा सुद्धा आम्हाला
बघायला मिळाली. नंतर त्रिपुरेश्वराचं मंदिर आहे, नंतर एका तळ्यामध्ये रामसीतेचं मंदिर आहे. आज या मंदिराच्या भोवती संपूर्ण वेली सरोवरामध्ये हे वेलींनी वेलींच्या आड लपलं गेलेलं मंदिर आहे. दिसेल गावं आहेत आणि लगेच हिरवाई आहे, म्हणजे गावं आणि शेती यांचं एकदम दृढ नातं इथे आहे. तर हे केदारेश्वर जे मंदिर आहे, तर ह्याला दक्षिण केदार असं म्हणलं जातं. उत्तरेकडे आपलं केदारनाथचं मंदिर आहे, त्याचीच त्याचा प्रत्यय दक्षिणेकडे कुठे असेल तर इथल्या केदारेश्वर मंदिराला आहे असं. साधारण 9व्या ते 10व्या शतकामध्ये याची बांधणी झाली. होयसळा राजवटीचा प्रभाव तर यात आहेच आणि मंदिराच्या आवारामध्ये आणि बाहेरच्या बाजूनी उत्कृष्ट कारागिरी आपल्याला दिसून येते. नंतर मंदिरा मुख्य मंदिर आहे, त्याच्या पुढचा जो सभा मंडप आहे त्या सभा मंडपावर सभामंडपाच्या छतावर ही असं कोरीव काम दिसतं आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये मधल्या भागामध्ये नंदी गणेश आणि कार्तिकेयाच्या मूर्ती आहेत. आणि त्याच्या बाजूनी ह्याला अष्टद्वीपिका असं म्हणतात आणि उत्कृष्ट असं कोरीव काम केलेलं आहे. आणि आपल्या असं लक्षात येईल की जिथे बारीक कोरीव काम केलेलं आहे त्याच्या बाजूची प्रतल ही त्यांनी अशी प्लेन ठेवलेली आहेत की ज्याच्यामुळे कोरीव कामाला उठावदारपणा मिळतो. त्या मंदिराच्या गावामधलं दुसरं मंदिर आहे की त्रिपुर नटेश्वर मंदिर. या त्रिपुर नटेश्वर मंदिराची खासियत अशी आहे की केदारेश्वर मंदिर हे एएसआयच्या अंडर असल्यामुळे त्याची देखभाल नीट केली जाते, पण त्या मानाने या मंदिराकडे एवढं लक्ष दिलेलं नाही. आणि हे जुळं मंदिर म्हणता येईल की ह्याच्या एकाच जागतीवर दोन मंदिरं आहेत आणि या मंदिरामध्ये सुद्धा उत्कृष्ट कारागिरी कशी आहे हे आपल्याला आतमध्ये गेल्यावर दिसतं. होयसळा राजवाटीचा जो राजा विष्णुवर्धन होता त्याची पत्नी शांतला देवी ही निष्णात नर्तकी होती, जिचं हे जन्मगाव आहे. आणि या गावात ती या मंदिरामध्ये नृत्य करत असे, त्यामुळे ह्याच्यामध्ये या मंडप हा जो मंडप आहे ह्याच्या कारागिरीची ह्याच्यातली जी कारागिरी आहे ही नृत्याला उत्तेजन देणारी अशी पण कारागिरी आपल्याला दिसून आहे. मूर्ती ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रह्मगिरी, महेश्वरी, कौमवी, वैष्णवी, वराह देवी, कालिका देवी आणि सत्तमाता कृता अशी या देवी ठेवल्या. आणि त्याच्या मागे जे आपल्याला एक पॅनल दिसत आहे संपूर्ण दगडामध्ये त्याची कलापुसर केलेली आहे. डाव्या बाजूला आपल्याला दिसते की सरस्वतीची मूर्ती पण त्याच्यामध्ये आहे. आणि डावीकडे हे जे आपल्याला दिसतंय पॅनल तर ह्याच्यामुळे जाळी काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये 16 गोल आहेत आणि या 16 गोलांमध्ये 16 नृत्याच्या निरनिराळ्या अदाकारी दाखवलेल्या आहेत. जसं मी म्हणलं की शांतला देवी इथे नृत्य करत असेल तर हे अखंड दगडामध्ये कोरीव काम केलेले हे 16 आहेत आणि त्याच्यामध्ये ते एकमेकांशी जोडताना केवळ वेलबुट्टीने जोडलेले आहेत. दुसरी गोष्ट जी आहे दुसरी जी गोष्ट आहे की या मंदिराची जी गणेश पट्टी आहे ते त्रिपुरेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि या गणेश पट्टीवर अत्यंत नाजूक कोरीव काम केलंय, पण त्याच्यामध्ये त्रिपुर पुराण आपल्याला पूर्ण दिसेल इतकं ते नाजूक कोरीव काम करून त्रिपुर कथा सांगितलेली दिसून येते. या गावात अजून एक मंदिर आहे, सोमेश्वराचं मंदिर अर्थात शिव मंदिर आहे. याच्यावरची बाहेरची कारागिरी फारशी नाही, पण इथे 2 ऐरावत आपलं स्वागत करतात. होयसळा राजवटीमधलंच हे आहे आणि याच्यामधलं एक वैशिष्ट्य असं सांगताय की ह्याला याचं जे छत आहे ते सपाट पद्धतीचं आहे आणि आतमधलं जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाच्या वरती बरोबर छिद्र आहे आणि त्या छिद्रामधून शिवलिंगावर पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या पाणी पडतं अशी ही रचना केली आहे.
त्याच्यानंतर गावाच्या बाहेरच्या बाजूला बृहदेश्वरा मंदिर आहे. बृहदेश्वरा मंदिर हे एक उंच जोत्यावर असलेलं मंदिर आणि स्तंभ आहे. या स्तंभावर गंड भेरुंडाची प्रतिमा पूर्वी होती, जी आता उतरवून त्यांनी खाली जे जाळीचं दार आपल्याला दिसतं या दाराच्या त्याच्या स्तंभाच्या खाली ठेवलेली. गंड भेरुंड म्हणजे ही मानवी आकृतीवर वरच्या बाजूला दोन शिरं असलेली आणि त्याला मोठी चोच असलेली अशी ही ईगलचे दोन त्याला डोकी आणि त्याला मोठ्या चोची असलेली अशी प्रतिमा आहे. आणि म्हैसूरच्या वडियार राजाने सुद्धा त्याचा आपल्या कर्नाटकाच्या राजमुद्रेवर त्याचा उपयोग केलेला आहे. या गावामध्ये हिंडताना ठिकठिकाणी अशा जे मी म्हणलं की 200 वर्ष ह्याच्यात समृद्धी पाहिलेली आहे. या गावाने अतिशय सुवर्ण काळ पाहिलेला आहे. त्या सुवर्ण काळाचे हे तुकडे आपल्याला ठिकठिकाणी असे विखुरलेले दिसतात. याचं नीट जतन संवर्धन व्हावं, त्यांचं एक इंटरप्रिटेशन सेंटर व्हावं असं आमच्या या प्रकल्पामध्ये आम्ही त्यांना सुचवलेलं होतं. नंतर या अमृत सरोवर या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये फक्त पावसाळ्यामध्येच पाणी जमा होतं आणि त्या ठिकाणी अजून एक शिवलिंगाचं असं छोटस मंदिर आहे, जे बसवण्णा बागेश्वरी जे आहेत त्यांनी 12व्या शतकामध्ये ह्या मंदिराची स्थापना केली असं सांगितलं जात. आता जसं बिल्ट हेरिटेज भरपूर आहे तसं सांस्कृतिक रित्या सुद्धा इथे खूप समृद्धी आहे. आणि यक्षगान हे या ठिकाणी गायलं जातं, शिकवलं जातं, त्याचे मुखवटे तयार केले जातात. या गावची जी खाद्य संस्कृती आहे ती पण प्रसिद्ध आहे की इथे उप्पिनकाई म्हणजे आपल्याकडे बाळकैरीचं लोणचं म्हणतात तर तसे उप्पिनकाई लोणचं ह्या गावामधलं प्रसिद्ध आहे. त्याची दुकानं आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. नंतर अवलक्की म्हणजे पोहे तर प्रसिद्धच आहेत कर्नाटकाचे. आणि अक्की रोटी म्हणजे शिजवलेल्या भातामध्ये पुन्हा तांदळाचं पीठ घालून इथे पोळ्या किंवा भाकऱ्या केल्या जातात. इथली अक्की रोटी सुद्धा प्रसिद्ध आहे. तर कर्नाटकाचं कुझिन हे प्रसिद्ध आहेच आहे, पण प्रत्येक गावाची अशी खासियत असलेली आपल्याला दिसून येते. तर असं हे आपण आता पुढच्या गावाला जाऊया जे किरण आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देईल. आजच्या या व्याख्यानामधलं शेवटचं गाव आपण जे पाहणार आहोत तर ते आहे सन्नत्ती नावाचं जे गाव आहे की ज्याच्यामध्ये बौद्ध स्तूपांचा वारसा या गावाला लाभलेला आहे. आणि फार कमी वेळा असं पाहायला मिळतं की स्तूपाची जी संबंध मांडणी आहे तर ती उलगडून आतमध्ये काय आहे आणि ते कसं बांधलेलं असावं स्तूप याबद्दलची सर्व माहिती या इथले जे आर्किओलॉजीचं 1954 सालापासून काम चालू आहे तर त्यांना ते करता आलेलं आहे. तर असं हे आगळं वेगळं आणि फार सुंदर जे गाव आहे ज्याचं नाव सन्नत्ती म्हणतात. तर ह्या गावात आपण पुढचा आपण एक शेवटचा जो आपला व्याख्यानाचा भाग आहे तो तिथे दाखवत आहोत. तर हे आपल्याला दिसतंय की खूप लोकांची ती कुलदेवी तिथे चंद्रला परमेश्वरी नावाचं जे मंदिर आहे तर ते सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात हे खूप नंतरच्या काळातलं आहे आणि ते जे गावात जर का हिंडलो आपण तर त्या गावात खूप जुनं गाव असल्याचं दिसतं त्या तिथल्या बांधकामाच्या शैलीवरनं की ड्राय स्टोन वॉलिंग कुठलंही मॉर्टर किंवा माल मसाला न वापरता केलेलं दगडकाम हे गावाचं एक वैशिष्ट्य या इथे आपल्याला पाहायला मिळतं. हे चंद्रला परमेश्वरीचं मंदिर आहे जिथे सतत बांधकामाचं पुढे पुढे नेण्याचं ते त्याची जागृत हे देवस्थान आणि त्याच्यावरती खूप लोकांची श्रद्धा असल्यामुळे आपल्याला हा गाव असा दिसतो. आणि या गावापासून थोड्याशा अंतरावरती हे भीमा नदीच्या काठी असलेलं गाव आहे आणि जुनी जी कोर सेटलमेंट ऑफ विलेज आता ग्राम संस्कृतीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एक जुनी संस्कृती असलेलं गाव एक नदी काठी आपल्याला दिसतं आणि दुसरं जे नवीन त्याचं एक्सटेन्शन होत चाललेलं आहे हे पिवळ्या रंगाच्या आउटलाईननी मार्क केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं.
आणि या गावापासून काही 1000 किलोमीटर अंतरावरती हे चंद्राला परमेश्वरीचं मंदिर, हे सुद्धा जिथे नदी वळते, भीमा नदी जिथे वळते त्या ठिकाणी मंदिर आपल्याला त्याचं लोकेशन असल्याचं दिसतं. आणि इथूनही अजून थोडं पुढे घेतलं, पूर्वेकडे गेले गेलं की हा जो चौकोन दिसतो त्या तिथे ती जे स्तूप आहे याचं तिथे आपल्याला दर्शन घडतं. तर हे जे 12व्या 13व्या शतकातलं हे जे चालुक्या स्टाईल आर्किटेक्चर असलेलं याच्यामध्ये काही मंदिर या गावामध्ये दिसतात. अर्थात तिथे नव्यानं लोकांनी बरेचसे कोटाचं दगड घालून वगैरे त्याला वापरण्याजोगं किंवा मेंटेनन्सला सोपं पडावं म्हणून केलंय. ते सोमेश्वराचं जे मंदिर आहे तर ते एक जुनं मंदिर तिथं पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये त्या मंदिरात हे आहे मूर्ती जे आहे त्याच्यावरती मुखवटे लावलेले देवीचे, मागे नाग वगैरे हे सगळे आणि किंवा काही जिथे शंकराची पिंड आहे अशी पण काही गोष्टी तिथे आहेत. शिवयोगेश्वर टेम्पल त्याचं ते नावाचं तिकडे जे मंदिर आहे तर त्याला इस्लामिक पद्धतीची त्याला मिनार आणि त्याला वरती डोम असलेलं दिसतं. कदाचित ह्या बहामनी काळातलं हे बांधलेलं मंदिर असावं आणि त्याचा प्रभाव आपल्याला त्याच्या बांधणीवरती दिसतो. या गावकऱ्यांबरोबर त्यांच्या बरोबर त्यांच्या गावात हिंडून त्यांना कशाबद्दलची आस्था आहे, त्यांची घरं कशी आहेत, त्यांचे गावाचे रस्ते कसे आहेत हे आम्ही एक पाहण्याचा एक प्रयत्न केलेला आणि त्यामधले हे आपल्याला दिसतं की शहाबाद दगड इथे खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे आणि शहाबादाचे 3-3, 4-4 इंची जाड इथे स्लॅब्स निघतात की ज्याची ज्याचा उपयोग रस्ते बांधण्यात, कंपाऊंड वॉल बांधण्यात, घराच्या भिंती बांधण्यात, इव्हन छत घालण्यामध्ये त्याचा उपयोग केलेला आहे. अर्थात तसं हे फार समृद्ध गाव दिसत नाही एका कोपऱ्याला एका कडेला असल्यामुळे, पण तरी सुद्धा ह्याची बऱ्यापैकी ती जी ग्राम संस्कृती आहे ती ह्यांनी टिकवलेला प्रयत्न केलेला आहे. आता आपण त्या स्तूपाकडे जाऊ, जो कंगणहळ्ळी नावाचं जे तिथे गावाच्या इथली एक वाडी आहे तर त्याच्या त्या कंगणहळ्ळीच्या गावामध्ये ही जी स्तूपाची जी काही आपल्याला अवशेष दिसतात ते असा तो अतिशय खूप मोठ्या मोठ्या शहाबादाचे हे तुकडे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अल्टरनेट डबर आणि माती ह्याचं हे करून 22 मीटर डायमीटरचा हा स्तूप इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचे त्याच्याबरोबर एक अशोकन काळातलं इथे आपल्याला शिलालेख या ठिकाणी सापडतो या गावामध्ये. आता ह्या चंद्रला परमेश्वरीच्या इथली वरची एक स्लॅब पडली आणि त्या पडलेल्या स्लॅबवरनं त्यांना असं लक्षात आलं की त्या मूर्तीच्या खाली जे मूर्ती स्थापना करायला जो दगड वापरला होता तर तो अशोकन काळातलं त्याच्यावरती काही शिलालेख होते आणि ह्याच्यावरनं कळलं की तिथे काही अशोकन काळामध्ये अवशेष असतील म्हणून. आणि त्याच्यामुळे हा जो आपण कॉन्टूर मॅप बघतो या गावाचा की जिथे ही भीमा नदी अशी येऊन वळते आणि ह्या वळते नदी या ह्याच्यावरनं असं असं लक्षात येतं की इथे काहीतरी परमनंट त्याला फाउंडेशन मध्ये स्टेटा चांगला स्ट्रॉंग स्टेटा आहे आणि त्याकरता हे गाव वसण्याचं ते एक कारण आहे. कारण की गाव कुठेही तसं बसत नाही, नदीच्या जवळ असणं, नदीचा जे काही पाण्याचा पुरवठा त्या गावाला मिळणं आणि मात्र नदीच्या पुरामुळे ते गाव बुडीत न जाणं हा एक जी प्रायोरिटी असते. तेव्हा त्याच्या उंचावरती हे गाव कसं वसलेलं आहे, त्याची जॉग्राफी आणि त्या नदीची जॉमेट्री कशी आहे ही लक्षात घेऊन हा 93-94 साली एक्सकवेशनचा केलेला मॅप आपल्याला या ठिकाणी दिसतो. नंतर इथे आपल्याला हे सन्नतीचं गाव ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, एक्सकवेशन जे की केलेलं आहे 93-94 साली यांनी तलवार एच की तलवार यांनी बनवलेला हा नकाशा आपल्याला दिसतो. आणि या इथे हे जे अनेक माउंट्स आहेत त्या गावामध्ये असे मोठे मोठे छोटे मोठे असे डोंगर दिसतात. पहिला 1/2 किलोमीटर चंद्रलांबा टेम्पल पासून खाली आहे हा जो कंगणहळ्ळी गावामध्ये. दुसरा जो आहे 50 मीटर उत्तरेला 2 किलोमीटर गावापासून पलीकडे आहे आणि तिसरा जो आहे तो 1 किलोमीटर नॉर्थ ईस्टला जो या ह्याच्यामध्ये लाल रंगामध्ये दिसलेले असे हे जुने एन्शंट माउंट्स म्हणून जे त्याला हे करतात त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करतात.
आणि त्याच्यामध्ये आता सापडलेले बरेचसे महत्वाचे रिलीफ पॅनल्स आहेत, ते गव्हर्नमेंट म्युझियम गुलबर्गा किंवा हल त्याला कलबुर्गी जे नाव आलेलं आहे त्या डिस्ट्रिक्टला आणि त्याच्या डिस्ट्रिक्ट हेडला त्या गावाला, ते कलबुर्गी गावाच्या म्युझियम मध्ये हे सध्या ठेवलेलं आहे. आणि असं दिसतं की गुलबर्गा त्याच्यामध्ये अनेक गोष्टी, म्हणजे राज्यातलं एक महत्वाचं ठिकाण असल्यामुळे त्याच्यामध्ये दर्गे, त्याचे हे मॉस्क, किल्ला गुलबर्ग्याचा, असे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये पाहण्यासारख्या, त्या डिस्ट्रिक्टचं जे टुरिझम बघायला गेलं तर. आणि त्या दृष्टीनं हे तिथे अजिबात फोटोग्राफी अलाउड नाही आहे त्या संगतीच्या स्तूपाच्या ह्याच्यामध्ये. पण अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे अशोकाच्या काळामधलं अशोकाचं पोर्ट्रेट ज्याला म्हणावं की ज्याच्यावरती एका 4x8 नावाच्या शहाबादच्या स्लॅबवरती त्याचं चित्र कोरलेलं आहे. आणि अशोक राजा कसा दिसत होता किंवा कपडे कसे घालत होता हे असं दाखवणारं ते सध्या इंटरनेटवरती त्याचे बरेचसे फोटोग्राफ्स अवेलेबल आहेत. तिथे जागेवरती अजिबात फोटोग्राफी करू देत नाही, परंतु ते एक पाहण्याचं ठिकाण जरूर आहे ज्यांना बुद्धिस्ट काळामधल्या आर्किटेक्चर आणि त्याच्या स्तूपांच्या बद्दलचीचा अभ्यास करण्याची इच्छा आहे किंवा जे त्यातले अभ्यासू आहेत त्यांना, सगळ्यांना तर, जे अभ्यासू लोकांना तर संगती हे माहीतच आहे, पण आमच्यासारख्या आर्किटेक्ट मंडळींना असं काही सांचीच्या स्तूपानंतर महत्वाचं ठिकाण आपल्या जवळपास आहे याची कल्पना देखील नसताना आम्हाला ह्या ग्रामसंस्कृतीच्या प्रोजेक्टमुळे याची ओळख झाली. तर अशा पद्धतीने आपण ही 4 गावं आणि त्याच्यामध्ये दिसणारी ग्रामसंस्कृती याची एक थोडीशी आपण ओळख करून घेतली, थोडीशी आपण काही पाहिलं त्याच्याकडे. आणि आता आपण या इथे या सेशनला इथेच थांबत आहोत आणि इथे आपण सध्याला इथे हा स्टॉप घेत आहोत. तर ह्या ग्रामसंस्कृतीच्या दर्शनामुळे किंवा हे हा जो रिसर्च केला आणि ही जी गावं पाहिली त्याच्यामध्ये असं कळलं की अनेक राजवटी होऊन गेल्या आणि त्या कदाचित त्या काळात मोठी गावं असतील, कदाचित शहरं पण असतील, पण आज त्यांची परिस्थिती अतिशय छोटीशी गावं आहे. काही हजार लोकांची वस्ती असलेली ही गावं आहेत आणि तरी सुद्धा ही बऱ्यापैकी तग धरून आहेत. त्याच्यामध्ये एक गाव समृद्ध कसं असतं आणि ते त्याचा वारसा कसं जपतं किंवा त्याच्यामध्ये काय करायची गरज आहे हे या हेरिटेज मॅनेजमेंट प्लॅनचा एक भाग होता. म्हणजे संस्कृती आणि एकेकाळची हजार वर्षापूर्वीची संस्कृती किंवा समृद्धी ही असेल तर ह्याचा इथल्या गावांना अभिमान जरूर आहे, पण ह्या गावांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने कुठल्याच सुविधा उपलब्ध नाही. आज आम्ही ही माहिती सांगितली, ही गावातून जमा केलेली, पुस्तकातून जमा केलेली, इंटरनेटवरनं जमा केलेली, अभ्यास करून जमा केलेली माहिती, पण पर्यटक या गावामध्ये आले तर त्यांना एक इंटरप्रिटेशन सेंटर असावं, त्यांच्या राहण्याच्या सोयी, स्वच्छता गृह, या बेसिक मूलभूत गरजा ज्या आहेत ह्या तयार करण्याची गरज आहे. आणि पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याकडे गावागावातून लपलेला खजिना जो आहे तो खुला व्हायला हवा. आणि यासाठीही आम्ही केलेली धडपड होती 2016 मध्ये, पण ती अजूनही कागदावरच आहे. पण आशा आम्ही करतो की लवकरच याला मूर्त स्वरूप प्राप्त होईल आणि पर्यटनाचं एक नवं दालन खुलं होईल या माध्यमातून. याच्यामधलं जे इकॉनॉमिक्स आहे, त्या गावाचं इकॉनॉमिक्स आहे किंवा ह्या केलेल्या कामाचं जे लॉबिंग करायला लागतं वेगवेगळ्या सरकारी स्तरांमधून, तर याच्यासाठी एक वेगळी स्किल, एक वेगळं कौशल्य आपल्या सध्याच्या मॅनेजमेंटच्या सगळ्या लोकांच्या ह्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. हेरिटेज मॅनेजमेंट नावाचं जे एक क्षेत्र आता पुढे येत चाललं आहे आणि जे मॅनेजर लोक या हेरिटेज मधनं कसा त्याला त्याची मूळ सिद्धांत किंवा जे त्या बेसिस आहे त्या बेसिसवरती हे सगळं कसं आधारावं आणि त्याला पुढे कसं न्यावं की जेणेकरून ही जी पूर्वीची समृद्धी आहे ती टिकून राहील आणि त्याला जोड देणारी ही नवीन एक जी पर्यटन संस्कृती आहे ही सुद्धा त्याला कुठे हानिकारक राहणार नाही पण शक्यतो पूरकच होईल अशा पद्धतीनं हे पुढे नेण्याची गरज आहे. धन्यवाद. धन्यवाद.